आज की खास खबर। किसानों की समस्याओं को लेकर नाना पटोले ने किया पालक मंत्री का घेराव। भंडारा जिले के किसान अनेक समस्याओं से ग्रस्त होने के बावजूद जिले के पालक मंत्री अनदेखी कर रहे हैं। राष्ट्रीय किसान कांग्रेस अध्यक्ष तथा भंडारा गोंदिया के पूर्व सांसद नाना पटोले ने किसानों की समस्या को गंभीरता से लेकर जिले के दौरे पर आए भंडारा जिले पालक मंत्री बावन फुले का घेराव कर तुरंत समस्याएं सुलझाने की मांग की। भंडारा जिले के किसानों का धान खरीदी बंद की गई है। जिले में रेत की अवैध तस्करी शुरू है। जिले के कई विकास कार्य बंद पड़ चुके हैं। ऐसे में पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले केवल विरोधी राजकारण करने का आरोप जिले के किसानों ने लगाया है। पूर्व सांसद नाना पटोले ने पालक मंत्री का घेराव करने की घोषणा की थी। पालक मंत्री बावनकुले गुरुवार को जब जिला नियोजन समिति की सभा लेने जिला पहुंचे, जिला परिषद भंडारा के सभागृह में आए तो पुलिस का तगड़ा बंदोबस्त लगाया गया था। नाना पटोले को नहीं आने देने के आदेश पुलिस को दिए गए थे, लेकिन नाना पटोले जिला परिषद की 8 फीट ऊंची दीवार कूदकर अंदर घुसे। कुछ कार्यकर्ताओं के साथ सभागृह में घुसकर पालक मंत्री को हम बाहर इंतजार कर रहे हैं करके बताया और सभागृह के दरवाजे के सामने धरना देकर बैठ गए। थोड़ी देर में पालक मंत्री बाहर आकर जब नाना पटोले के साथ चर्चा करने लगे तो भाजपा कार्यकर्ता नारेबाजी कर चर्चा में दिक्कतें पैदा करने की कोशिश करते दिखाई दिए। पालक मंत्री ने 4 दिन में समस्या हल करने का आश्वासन देने के बाद नाना पटोले ने उन्हें छोड़ा। इस समय नाना पटोले जिंदाबाद के जमकर नारे लगाए गए तो उधर भाजपा कार्यकर्ता भी नारे लगाने लगे। थोड़ी देर के लिए तनावपूर्ण वातावरण होने से पुलिस बल का सामना करना पड़ा। बिलिंग करायचं नाही इथं आपल्या या महाराष्ट्रामध्ये सप्लाय करायचं, त्याच्यामुळे आपल्याला ती अडचण नाही आहे ना। आपल्याला पहिले याला पुढे एक बघा, गेले 2 वर्ष मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालाय, 2 वर्ष प्रॉब्लेम नाही आला। या वर्षाला काय प्रॉब्लेम, या वर्षी काय प्रॉब्लेम? मला माझं तुम्ही एक मिनिट थांबायचं, किती दिवस नुकसान होईल त्या नुकसानीची जबाबदारी शासनाने घेऊन त्या शेतकऱ्याला मदत केली। आमचं सरळ मागणी, तुम्ही नको बोलता ना शेतकऱ्याचं धान, राहू द्या, पंप फुटू द्या, तुम्हाला सडवायचं असं तर सडवा, पण 3-3 महिन्यापासून धान खरेदी केंद्र सुरू नसते आणि तिथं सडलेला धान असेल, पंप फुटले असतील, धान चोरू केला सेंटरमधून, धान सेंटरमधून चोरू केला, त्याला कोण जबाबदार आहे? सेंटरवाले तर म्हणतात आमची काही जबाबदारी नाही। सेंटरवर भजन मी नाही करत भाऊ, 1-1 महिन्यापासून पडले आहेत आता विधान। तुम्ही आज याला मी तुम्हाला जे मुद्दे मांडले त्या मुद्द्याला विषय मांडले, त्या मुद्द्याचं तुम्ही झालं, मुद्द्याचं मला करा, हे करून घ्या। आणि मग आता कसं आहे, हे जे असे बोमलनेवाले जे लोक आहेत ना, माझा सगळा इलाज आहे यायचा, हा ऐकून घे, माझा सगळा इलाज आहे, मी बदमाश, मी इकडे ऐकून घे, मी अजून बदमाशी उतरलो नाही, मला उतरायचं नाही, कारण तुम्ही आमचे लोक आता बारके नाही आहे, पण तुम्ही आता ऐकून घे, मी आमचे म्हणून मी काही हे नाही करत। आता अतिरिक्त सारखं मला पोलीस लावून ठेवले, सगळे लावून ठेवले, मला बिंद कुठून यावं लागलं? अबे मी अतिरिक्त सारखं आता एवढे पोलीस लावून ठेवले इथं का, मी एवढा अतिरिक्त येऊ का इथं? आतंकवादी आहो मी, मला जे यायचं नाही, ते कुठे तो कलेक्टर साधा त्याच्या कॅबिन मध्ये सामान्य माणूस गेला, हाकून लावतो तो कलेक्टर,
एक तास अध्यक्षाला बस बाहेर बसावं लागला. पन्नास 54 जनसुविधा 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 दोन फायनल लेटर द्या. आता मीटिंग आहे, आता मीटिंग आहे. आता बोलत भागे असं बोलले सर्वांना खुश म्हणून सांगले होते म्हणून काल मी सगळ्या वैंगंगेच्या नदीमध्ये तुमचे सगळे जेसीबी लागलेले आहेत. काय चाललेलं आहे याचं काय उदाहरण आपण घेऊ. आपण लिलाव करून टाका. नाही लिलाव नाही, आता जे ऑप्शन नाही झालं असं तुमचं म्हणणं आहे. मग रेती येते कुठून? आणि अख्ख्याही वैंगिंगामध्ये तुम्ही जेसीबी लावून डोझर लावून ट्रकच्या ट्रक चालले तिथं. पोलीस घराचे काचा रोज पुसा लागतात का धूळ होते ते शेतकऱ्याचे प्रश्न आहे. थांबा नेपाल भाऊ फोटो फोटो लेतो. धानाचा विचार तो काय धानाचा विचार असा आहे की आता जे काही गरज थांबते नाही तुम्हाला मदत करतो. मला एक सांग, आता ते चोरी केलेलं आणि कोम फुटलेलं मला एक मोठी घेता जास्त तुम्ही मोदी आणि हमीद बरोबर आहे. मोदीने शौचालय किती सुखन की काय कार्य करताना पालकमंत्री म्हणते शांत राम मंदिर आणि शौचालय का सुखन की काय
संजय गांधी मध्ये आपण आता जे काही चार चार पाच पाच महिने दिले आणि ते 400 रुपये दिले जातात, हे सांगण्यात येतं की आम्हाला 200 रुपये केंद्राचे आले नाही म्हणून दुसरं तुमचं ते एमआरईएसएच्या 2 वर्षापासून मजुराचे छोट मला हे सगळं मला आपले चार झाले संजय गांधी मी मनरेगा पडवा करतो म्हणून वाटत मला ते वाटत नाही शिशुपाल बरोबर राहते अरे धक्का तुम मारा समोर जे आगा गेले ना तो तरी झालं 4 महिने 4 महिने 18 दिवस झाले 18 दिवस झाले।